पावसानं ओढ दिल्यानं सांगली शहरावर पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता दिसत असताना दुसरीकडे मात्र सांगली महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे डोळ्या देखत लाखो लिटर पाणी वाहून चालले। यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या बेजबाबदारपणामुळे शहरात पाण्याची तळी साचली आहे। या बेजबाबदारपणाचा सांगलीकर नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे। सांगली शहरात त्याचप्रमाणे उपनगरामध्ये सध्या पाण्याची मोठी टंचाई आहे। नदीला पाणी असताना सुद्धा महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे आणि पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे अनेक भागांमध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे। त्यातच भर म्हणून सांगलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर क्रांती क्लिनिक समोर मुख्य पाईपलाईन फुटली आहे। कालपासून या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी हे वाहून जात आहे। या वाहून गेलेल्या पाण्यामुळे रस्त्यावर डोह साचून राहिले आहे। अजूनही पाणीपुरवठा विभागाकडून लिकेज काढले गेले नसल्यानं आज सकाळीही या मार्गावर पाण्याची तळी साचली आहे। त्यामुळे सांगलीत पाण्याचा ठणठणाट होणार असून महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे सांगलीत कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शहरातील मुख्य मार्गावर पाण्याची तळी साचली असून अजूनही पाणी डोळ्यात एकच वाहून जात असल्यानं सांगलीकर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। क्रिश्चियन रोड मराठा महासंघाजवळ क्रांती क्लिनिक चौकाजवळ पाणी पुरवठा ऑफिस एक पॅचवर्क काढण्याचं काम एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं आहे। हे पॅचवर्क काढण्याचं काम काल सकाळपासून चालू आहे। काल सकाळपासून तिथं अनेक अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी येऊन गेले आणि या ठिकाणी GCP घेऊन काही कर्मचारी व कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारी असे पॅचवर्क काढण्याचं काम करत होते। त्यांना कोणत्याही प्रकारे हे पॅचवर्क सापडलं नाही म्हणून ते आहे या स्थितीत खोदलेले खुदाई करू खोदलेली तशीच स्थिती सोडून ते नीतनं निघून गेलेले आहेत आणि पाण्याचा इतका मोठा मुशिंडा या ठिकाणी चालू आहे। अख्ख्या क्रांती क्लिनिक चौकात पाणी वाय गेलेलं आहे आणि लाखो लिटर पाणी पुरवठ्याचं वाय गेलेलं आहे। याकडे अधिकारी सगळे यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। त्यामुळं त्यांनी सदरच पाणी पुरवठा अधिकारी पदाचा राजीनामा द्यावा व एखादे कोंबड्या किंवा कुत्री सांभाळायची मांजरं सांभाळायचा उपक्रम त्यांनी हाती घ्यावा असा दलित महासंघ त्यांना इशारा देत आहे।